पक्षाच्या पोटनिवडणुकीमध्ये मातब्बर नेत्यांच्या एंट्रीमुळे हा मतदारसंघ ढवळून निघणार आहे. युवा नेते सचिनभाई शिंदे यांच्या दमदार एंट्रीमुळे या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये चांगलीच चुरस निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाहूया ही बातमी. कुडाळ जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक येत्या 12 डिसेंबर रोजी होत असून डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. अर्ज दाखल करण्याची तारीख 22 नोव्हेंबर असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 4 डिसेंबरला घोषित झाल्याने आता कुडाळ जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीकडे येत्या 10 दिवसात राजकीय धुमशान सुरू होणार आहे. विधानसभेत झालेल्या निवडणुकीमध्ये कुडाळ जिल्हा परिषद गटात भाजपचे तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी राष्ट्रवादीतर्फे विधानसभा लढवली होती. तत्पूर्वी जिल्हा परिषद कुडाळ गटाचा राजीनामाही दीपक पवार यांना द्यावा लागला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या कुडाळ जिल्हा परिषद गटा जागेसाठी पोटनिवडणूक लागली आहे. या पोटनिवडणुकीमध्ये आता राष्ट्रवादी व भाजप शिवसेना अपक्ष असा चौरंगी सामना लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील सगळ्यात चुरशीशे म्हणून समजली जाणारी कुडाळ जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक लागल्याने या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीतर्फे सचिनभाई शिंदे यांची दमदार एंट्री होणार असल्याची सांगण्यात येत आहे. तर या राष्ट्रवादीच्या जागेसाठी यापूर्वी राष्ट्रवादीतर्फे ऋषिकांत शिंदे यांनीही लढत दिली होती. मात्र आता या जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यासाठी सचिनभाई शिंदे यांच्या खांद्यावर ही जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. यामध्ये राष्ट्रवादीमध्ये नुकतेच दाखल झालेले दीपक पवार यांच्या विचारांचा असणार हा जिल्हा परिषद गट. या गटामध्ये विधानसभेत 2000 पेक्षा जास्त मते घेण्यात दीपक पवार यशस्वी ठरले होते. त्यामुळे पोटनिवडणुकीत दीपक पवार यांच्या विचारांचा माणूस या निवडणुकीत असणार आहे किंवा प्रत्यक्ष दीपक पवार राष्ट्रवादीकडून या निवडणुकीमध्ये मैदानात उतरणार की काय असा राजकीय अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्याला भेदण्यासाठी भाजपतर्फे मोठ्या प्रमाणात रणनीती आखली जाणार आहे. यात सौरभ राजेंद्र शिंदे, जयदीप शिंदे, धनंजय केंजळे, मच्छिंद्र मुळीक यांचीही नावे भाजप पक्षाकडून समोर येणार असल्याची चर्चा आहे. तर राष्ट्रवादीतर्फे सौरभ ऋषिकांत शिंदे, बाजार समितीचे चेअरमन राजेंद्र शिंदे, युवा नेते सचिनभाई शिंदे यांच्याही नावाची चर्चा आहे. त्यामुळे कुडाळ जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा या निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी आमदार शशिकांत शिंदे, भाजपचे विद्यमान आमदार शिवेंद्रराजे भोसले या दोन्ही आमदारांच्या प्रतिष्ठेची असणारी ही कुडाळ जिल्हा परिषद पोटनिवडणूक राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे. या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाल भलेही 2 वर्षाचा राहिला असला तरी प्रतिष्ठेच्या असणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये कोणत्या गटाचे वर्चस्व राहणार आहे ते येत्या 22 दिवसांच्या प्रचाराच्या रणधुमळीत दिसून येणार आहे. त्यामुळे नव्याने या मतदारसंघामध्ये सचिनभाई शिंदे यांची दमदार एंट्री होत असल्याने या निवडणुकीत ट्विस्ट निर्माण झाले आहे. दरम्यान या निवडणुकीत कुडाळचे सरपंच वीरेंद्र शिंदेही उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.